नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी, सिल्वर ओकवर पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक होणार आहे. सिल्वर ओकवरील बैठकीसाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून आता रवाना झालेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आजच्या बैठकीमध्ये प्रचार सभांबाबत सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीमधील जागांचं वाटप स्पष्ट होणार आहे. रश्मी शुक्ला बदली, आरक्षण आणि बंडखोर यासंदर्भात इथे चर्चा होऊ शकते. थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे. दिनेशजी, उद्धव ठाकरे काही वेळातच आता सिल्वर ओकवर पोहोचत आहेत. महत्वाची बैठक, कोणते मुद्दे साधारण असतील? होय, सिल्वर ओक येथे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची महत्वाची बैठक पार पडते आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि महाविकास आघाडीत अजूनही बंडखोरी दिसून येते आहे. काल रात्री उशिरापर्यंत बंडखोरांचं बंड शमवण्याचे प्रयत्न सुरू होते, पण अजूनही बंडखोरी मागे घेण्यासंदर्भातल्या हालचाली दिसत नाहीत. भले नेते म्हणता आहेत, आज संजय राऊतांनी शेकाप संदर्भातली भूमिका जाहीर केली, पण थेट NCP आणि काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जिथे बंडखोरी आहे त्या विषयावर शक्यता आहे की शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत या बैठकीत तोडगा काढला जाऊ शकतो. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 3 वाजेपर्यंत आहे. तसंच प्रचाराची संयुक्त स्ट्रॅटेजी, आरक्षणाचा मराठा आरक्षणासंदर्भातला विषय आणि अन्य काही महत्वाच्या राजकीय विषयांवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात या बैठकीत चर्चा होते आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सिल्वर ओकला पोहोचतील. नक्कीच, धन्यवाद दिनेशजी एकूणच माहितीबद्दल. काही वेळातच आता उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर पोहोचत आहेत. पवार आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यामध्ये इथे बैठक होणार आहे. तसंच उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकूणच बंडखोरी टाळण्यामध्ये यश आलेलं आहे का हे देखील कळेल. त्याचबरोबर एकूणच प्रचार सभांची रणनीती कशा प्रकारे असेल या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस देखील आहे आणि आजच्या बैठकीमध्ये प्रचार सभांसंदर्भात देखील चर्चा होईल. कोणते मुद्दे हे महायुतीमधल्या तीनही पक्षांना घेरण्यासाठी महत्वाचे असतील यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. तर काही वेळातच आता उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर पोहोचत आहेत. आणखी